मित्रांनो, सावर्डमध्ये हे जे आहे त्यांचं शॉप आहे आणि एकदम फेमस आहे. बरीच गर्दी इकडे पाहायला मिळाली या दुकानात आणि रेट्स तुम्हाला कळलेच असते. नमस्कार मित्रांनो, मी संदेश, माझ्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे रविवार आणि या रविवारचा आज आपण आठवडा बाजार आहे आमच्या सावर्डे या ठिकाणी, चिपळूण सावर्डे या ठिकाणी. तर तिथे आपण आज जाणार आहोत. तिथला आठवडा बाजार आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तिथे फिश मार्केटला व्हिजिट देता येतं का हे पाहणार आहोत. खरं तर आपली एक ताई आहे ना, ती आता थोड्या वेळापूर्वी निघाली. तिची गाठभेट ॲक्च्युली तिच्यासोबत जायचं होतं. ती म्हणाली की उद्या मी जाणार आहे तर तू माझ्यासोबत येशील का. आणि ती खूप मस्तपैकी बार्गेनिंग करते. आय होप की ती मला बाजारात अगोदर गेले तर तिची गाठभेट व्हावी. सो मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला फिशचे रेट्स वगैरे एक्सप्लेन करू शकतो. आत्ता पण हे आपल्या घराच्या जवळून बाहेर पडलं आणि निघालं सावर्ड्यात. चला तर मित्रांनो, फायनली आपण सावर्डे इथे पोहोचतो. खरं तर मधला प्रवास दाखवला नाही. आता आय डोंट नो एवढ्या गर्दीमध्ये ताईची गाठभेट कशी होईल. लास्ट वेळ आपण इकडे सलगर चहा म्हणून आहे, तिकडे सलगर चहासाठी आमचा चहा भेटतो जेव्हा आपण चिपळूणला गेलो होतो. बऱ्याच दिवसाने परत एकदा सावर्ड्यात आलो आहे. आता फिश मार्केटमध्ये जाऊया, बघूया. खरं तर ताईला पहिलं स्वतःचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर बरोबर तुम्हाला फिश मार्केट दाखवण्याचा देखील प्रयत्न करू. चल, थँक्यू. किलोला 15 रुपये मॅडम, किलो 15. सो मित्रांनो, आपण काय असं डिटेलमध्ये दबाव नाही आपला, पण भाजीचे भाव तुम्ही ऐकू शकता. आरोळी देतच तुम्हाला कळत असेल की भाजीचे भाव काय आहेत. कसा लावलाय स्वाटा? 50 रुपये. 50 रुपये. आणि सर्व 50 आहे. सर्व 50. मित्रांनो, पाहू शकता हा कुठला सफेद जावला ना. हा सफेद आहे, हा लाल आहे, हा पांढरा आहे. ही गर्दी आहे ना. हो, चॉम्पी. हा मित्रांनो, आपला एक व्ह्यूअर आहे, सबस्क्रायबर आहे आपल्या चॅनल. माहिती आहे मला. अच्छा, तुमचं दुकान आहे ना. हे माझं स्वतःच. अच्छा, काय काय रेट्स आहेत जरा सांगाल का सुक्या मच्छीचे? डोमा आहे 300 रुपये. कुठलं डोमा आहे? हे याला डोमा बोलतात. हां हां, कसा वाटा दिला? हे 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलोवर विकतो आम्ही सगळं, वाटेवर नाही. हे चवणी आहे 400 रुपये किलो. अच्छा, मांदेली आहे 300 रुपये किलो. चिरलेली बली आहे 400 रुपये किलो. काड आहे 350 रुपये किलो. कापलेली ढोमा आहे 400 रुपये किलो. ती अखंड ढोमा आहे 300. पोलीम आहे 300 रुपये किलो, 200 रुपये किलो, 250 रुपये किलो. ही बली आहे 400 रुपये किलो. बोंबील आहे ते पण 400 रुपये किलो. अच्छा, 400 रुपये. तो पोलीम आहे. तो जाडा कोलीम आहे ना? तो जाडा कोलीम आहे, बारीक कोलीम आहे. सो भावाने आपल्याला सगळे रेट सांगितले. आपलं कोकण मी तुमचे व्हिडिओ फॅमिलीचाच आपला सदस्य आहे. धन्यवाद बाबा. मित्रांनो, सुक्या मच्छीचे काही रेट्स तुम्हाला कळलेच असतील. आता आपण फिश मार्केटमध्ये आलो आहे. फिश मार्केट बघूया काय रेट्स असतात आणि कुठली कुठली मच्छी मिळते ते. नाही तो पापलेट कसं आहे? पापलेट 800 रुपये आणि हलवा? हलवा 500 रुपये. परत एकदा सांगा काय रेट्स आहेत तुमच्याकडे मच्छीचे?
मित्रांनो, सावर्डमध्ये हे जे आहे त्यांचं शॉप आहे आणि एकदम फेमस आहे. बरीच गर्दी इकडे पाहायला मिळाली या दुकानात आणि रेट्स तुम्हाला कळलेच असते. कधी आलं सावर्डे तर इकडे नक्की व्हिजिट द्या. बरेच जण गर्दी करतात इकडे. मच्छी हे चाचा आहेत. तुमचं नाव सांगा. याशिन मुल्लाजी. अच्छा, याशिन मुल्लाजी. जबरदस्त फ्रेश मच्छी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची मच्छी इकडे पाहायला मिळाली. एकदम फ्रेश. दीडशे रुपये फक्त, 20 रुपये वाढत आहेत. सावर्ड्यात तर आलोय. या सावर्ड्याच्या बाजारपेठेविषयी आपल्याला एक काका सांगणार आहे. तर काय माहिती आहे तुमच्याकडे सावर्ड्यामध्ये? चिपळूण तालुक्यात. चिपळूण तालुक्याच्यामध्ये कसं काय लॉकडाऊनच्या हिशोबाने 10 महिन्याचा बाजार बंद होता. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीची सावर्ड्याची एक मोठी आहे, एक 12 कोटीच्या हिशोबाने आणि आजूबाजूच्या 50 गावच्या हिशोबाने 100 गावच्या हिशोबाने माणसं लोक बाजारमध्ये येतात. समजलं? आणि आल्यानंतर तो बाजार एक थोडं अलिबागपासून, नाणेपासून, लोक रत्नागिरीपासून मच्छी घेऊन येतात. तिथे तिथे मच्छीवाले, वळे मच्छीवाले, भाजीवाले, नाटकपासून, कराटपासून हिची इकडनं येत असतो एकदम काय. आणि त्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बाजार एक मोठा भरतो आहे सावड्या गावामध्ये. एक चिपळूण तालुक्यामध्ये 2 बाजार असे आहेत की खेडीमध्ये आणि सावड्यामध्ये एक मोठे बाजार असे भरतात तिथे. चिपळूणमधला हा सगळ्यात 2 नंबरचा मोठा. 2 नंबरचा मोठा चिपळूण तालुका. मित्रांनो, खेडीमधला बाजारपेठ देखील आपण करणार आहोत. पण त्याच्या चांगली माहिती सांगितली. हो, धन्यवाद. कोळंबीचा वाटा कसा लावला? 100चा. जणू कोळंबी 100 रुपये. हॅलो, 20 रुपये या करू नको. मित्रांनो, बाजारपेठेत आहे ना सुक्या मच्छी बरोबर ओली मच्छी देखील आहे. संगमेश्वर पेक्षा थोडस मोठा बाजारपेठ आहे असं बाजार आहे. ही मच्छी मार्केट आहे असं वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारची सुखी मच्छी पाहायला मिळते. बऱ्याच दिवसाने असा मोठा बाजार बघितला जो सुख्या मच्छीचा आणि ओल्या मच्छीचा देखील आहे. राम भारी. मित्रांनो, इकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, वेगवेगळ्या प्राईसमध्ये वेगवेगळे मच्छी भेटतात. अमेझिंग मित्रांनो, जबरदस्त. तुमच्याकडे काय काय प्रकारची मच्छी आहे सुखी मच्छी? बोंबील. अच्छा, बोंबीला 300. बोंबील 300 ना? अच्छा, 200 वाली आहे. अच्छा, बली 200 वाली. जाडी 300. अच्छा, मांदेली आहे. अच्छा, सुखी मांदेली 160 रुपये किलो. किती? 160 ला 1 किलो. 160 ला 1 किलो. अच्छा, 200 रुपये किलो. अच्छा, 200 रुपये किलो. केवळी 300 ला किलो. गाठ 300 ला किलो. अच्छा, ओलिंग 200 रुपये किलो. आणि हे कसल्या बोट आहेत? सुरमय. सुरमयच्या बोट आहेत. 400 रुपये. आणि हे बांगडे आहेत 100 ला 15. अच्छा, सुके बांगडे ना? 100 रुपयाला 15. मित्रांनो, सगळे रेट्स आपल्याला काकांनी सांगितले. कधी आलात तर सावर्डेला यांच्या दुकानाला देखील व्हिजिट करा. काकांनी एकदम छान पद्धतीत आपल्याला या मच्छी सुक्या मच्छीचे रेट सांगितलेत. होय होय. माझं नाव अयाज. अयाज, अयाज, मला सांगा की तुमच्याकडे मच्छीचं कुठल्या कुठल्या सुक्या मच्छीमध्ये काय काय आहे तुमच्याकडे? कोलीम आहे, काढा आहे, मादेली आहे, बोंबील आहे, खाड्यामध्ये खाडे सिंक आहेत, बांगड्या आहेत. अच्छा, काय काय वाट्यांची वाटे कसे लावले? 50 रुपये वाटे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वाटा लावल्या असतो. कमी किमतीत कोण घेतं, कधी जास्त किमतीत? पण
कसे आहे तो मासे? हा कुठला आहे? अच्छा शिंगटा आहे. तर ना शिंगटा मासा आहे, खूप टेस्टी असतो. कसे कसे देवा लावलेत? पाचशेला चार. आणि दुसरं काय तुमच्याकडे? बांगडे. अच्छा सुके बांगडे. अजून काय आहे तुमच्याकडे? अच्छा डोमे. हे सुकी मच्छीच विकता तुम्ही? मुशी आहे. अच्छा मुशी. मुशी कशी आहे? पाचशेला चार. आणि अच्छा सौंदले माकला. अच्छा माकलाची सुकते हे आहेत, बरेच दिवसाने पाहिली. हे कसे वाटे लावलेत? पन्नास ने. किती वर्ष तुम्ही सावर्डे बाजारपेठेत आहात? म्हणजे पिढ्यान पिढ्या तुम्ही ही सुकी मच्छी किंवा मच्छी विक्रेते आहात? मित्रांनो इकडे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत. इकडे सुखा मसाला जो आपण म्हणतो, गरम मसाला, त्याचे सगळे पदार्थ इकडे आहेत. म्हणजे हे चक्रीफूल आहे, दालचिनी आहे, तेजपत्ता आहे, सुपारी आहे, हा व्हाईट तीळ आहे, सफेद तीळ म्हणतो तो आहे, इकडे लांबडे तीळ आहेत, मोहरी आहे, जिरा आहे, बडीशेप आहे. मित्रांनो सावर्ड्यातलं इकडे हे भाजी मार्केट आहे आणि इकडे मच्छी मार्केट आहे. सुकं मच्छी वगैरे तुम्हाला ओली मच्छी इकडे मिळेल आणि हे इकडे भाजी मार्केट आहे. सो आपण आता ऑल ओवर सगळं काय बघून झालेलो आहोत आणि आता परत बाजारपेठेच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण गर्दी हळूहळू आता थोडीशी वाढत चालली आहे. आत्ताच आपण बाजारपेठेतून बाहेर आलो आहे, आपल्या काका भेटल्यात. ते सांगतात की एवढ्या महिन्यानंतर, कोरोनानंतर, लॉकडाऊन नंतर हे ही बाजारपेठ उघडली. काका नाव सांगा पहिलं तुमचं. माझं शिवाजी राडे. शिवाजी राडे. मी इथे सावडत राहतो आणि आज या सावड्याला किती महिने या करोनामुळे बाजार सुरू बंद होता आणि आता एक काय 3-4 आठवडे चालू झालेला आहे. त्याच्यामुळे काही लोकांचा त्याच्यामुळे थोडा फायदा आहे किंवा मच्छी सुकी मच्छी गोळी मच्छी काय अजून काय थोडं स्वस्त मिळते त्या मार्केटला मिळतंय. बरेच दिवस बंद होतं. बरेच दिवस बोला तर मार्चचा लास्टचा 22 तारखेला तर लास्ट बंद झाला. 22 तारखेला काय ते लॉकडाऊन झालं, तिथून सगळे बंदच आहे मार्चला. तर आता चालू झालेलं आहे. म्हणजे लोकांची गैरसोय लोकांची पंचक्रोशीतला मोठा बाजार काही अजून काही गाव आहे तिकडून आडगावातून लोक इथे येतात आठवड्याची खरेदी करायला आणि खूप चांगलं आहे ते व्यवस्थित भेटतंय सर्व. सो गाईज आपण आता सावर्डे बाजारपेठेतून निघून आलोय मस्त. खरं तर काही जर म्हणतात की दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडी गर्दी कमीच आहे, नाही तर अफवाट एकदम म्हणतात चिक्कार गर्दी असते. तसं बघायला गेलं तर त्याप्रमाणे माझ्या मते तर भरपूरच गर्दी होती. सो अशा प्रकारे हा सावर्डे बाजार होता. फिश मार्केट पाहिलं, भाजी मार्केट असं धावतं पाहिलं. तर फिशबद्दल, सुक्या मच्छीबद्दल आपण रेट्स जाणून घेतले. ऑल ओव्हर हा अनुभव बाजारपेठेतला असा होता. मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की कोकणात आजही म्हणजे पूर्वीपार चालत आलेले असे बाजारपेठ आहेत, पंचकृषीतल्या बाजारपेठ आहेत, ते आजही अशा म्हणतात ना आठवड्याच्या दिवशी आहे ना एकदम फुलून निघतात. तर असा सगळा आपला अनुभव होता या सावर्डे बाजारपेठेचा. खूप छान वाटलं. आता आपण परतीच्या वाटेवर आहोत. खरं तर आपल्याला ज्या ताई आपली भेटली नाही, खरं तर बाजारपेठेतून सगळीकडे व्हिडिओकडे कुठली शोधून बघितलं पण आपल्याला आपली काही ताई भेटली नाही. तरी पण आपण रेट्स वगैरे फिश मार्केटमधले रेट्स, सुक्या मच्छीचे रेट्स, ओल्या मच्छीचे रेट्स सगळे काय आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर आता ताईने फिश वगैरे ऑलरेडी घेतले असतील तर त्याच्यामुळे आपण काही फिश वगैरे आपण घेतले नाही आहे, तिला अजून पण शोधण्याचा प्रयत्नात आहे, बघूया. सो ऑल ओव्हर हा सगळा असा अनुभव होता सावर्डे बाजारपेठेचा. जर तुम्हाला हा या बाजारपेठेचा व्हिडिओ आवडला असेल, कोकणातल्या बाजारपेठ आणि या बाजारपेठेतला फिरण्याचा आनंद, वस्तू विकत घेण्याचा आनंद, मच्छी विकत घेण्याचा आनंद, सुकी मच्छी स्वस्तात मिळते खरं तर,
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खाली लाल बटन आहे सबस्क्राइब ते दबा, बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. सो मित्रांनो, आजच्या पुरतं आणि आत्तापुरतं तरी एवढंच. भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, आवडतो नव्हतं एव्हा कोकण आपलंच असा. काळजी घ्या मित्रांनो.